सरसेवा फाउंडेशन खोपोली यांच्या वतीने रुग्णांना अन्नदान या उपक्रमाची सुरुवात. पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णाला दिले जाणार दुपारचे जेवण. अनेक समाजसेवकांनी या सेवेसाठी लावला हातभार. ही सेवा सतत सुरू ठेवण्याचा झाला संकल्प. या उपक्रमाचे सर्व स्तरावरून होत आहे स्वागत. सहसेवा फाउंडेशन ही खोपोलीतील सामाजिक सेवा करणारी संस्था म्हणून परिचित आहे. याच समाजसेवेचा उदात हेतू साकारण्यासाठी 1 जानेवारी 2019 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोली येथे ऍडमिट असणाऱ्या रुग्णांसाठी दर दिवशी दुपारचे 1 वेळचे जेवण मोफत उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रुग्णांना सहज अन्नदान अभियान या उपक्रमाचा 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष श्री दत्तजीराव मसूरकर, खोपोली नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ प्रमिला सुर्वे आणि खोपोली नगरपालिकेचे नियोजन सभापती तुकाराम साबळे तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के एस हेगाजे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी खोपोली नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी सौ संगीता वानखेडे, डॉक्टर सरोज काळे, रायगड जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुनील डोंगरे, खालापूर तालुका मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष विकास खुरपुडे, सामाजिक कार्यकर्ते रिचर्ड जॉन, राजन सुर्वे, रोहित शेंडे, परेश जाकुठिया, बंटी तेलवणे, विवेक पिंगळे यांच्यासोबत पत्रकार दिनेश पाटील, दिलीप पवार, संदीप पवार, सचिन यादव हे उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शेखर जांभळे, सचिव गुरुनाथ साठेलकर, उपाध्यक्ष नकुल देशमुख, खजिनदार संतोष गायकर, अमोल कदम, राजूभाई जैन, अमित किस्मतराव, राकेश दळवी, सलमान शेख व खोपोली नगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. उपक्रम प्रमुख म्हणून नंदकिशोर ओसवाल यांनी काम पाहिले. आता जो उपक्रम आहे तो सहसेवा फाउंडेशनच्या अधिपत्याखाली खोपोलीच्या आजूबाजू खेडेगावात पब्लिक येते. इथं जे आजारी असतात टिफिन त्यांच्या नाही, जेव्हा प्रॉब्लेम येतो तो खूप, त्या हिशोबाने आम्ही चालू केलेलं आहे. कोणाचे बड्डे आहेत, कोणाची अॅनिव्हर्सरी आहे, त्या हिशोबाने कोणी आपल्याकडे येऊन जर हे जे बॅनरचे नाव लिहिलेले आहेत त्यांच्याकडे कोणाकडे येऊन जरी हे केलं तेव्हा कोणी 500, 1000, 2000, 5000 हिशोबे मदत केली तर त्या हिशोबाने हा उपक्रम आमच्या हिशोबाने 12 महिने आम्हाला चालवायचा आहे, कंटिन्यू चालवायचा आहे आम्हाला तो. त्या हिशोबाने सर्वांनी मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे. सहज समाचार करता संदीप पवार, खोपोली.